हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान, सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. उद्या 3 ऑक्टोबर, वार आहे गुरुवार आणि उद्यापासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे. नवरात्रीचा हा सण स्वच्छता, सात्विकता आणि पवित्रतेचा प्रतीक आहे. नवरात्रीच्या या 9 दिवसांमध्ये अनेक जणांच्या घरात घट बसवले जातात, देवी विराजमान झालेली असते आणि या दरम्यान घरातील प्रत्येक स्त्री देवीची पूजा, सेवा, आराधना आणि उपासना करत असते. पण हे सर्व काही करत असताना कळत नकळत आपल्या हातून काहीतरी चुका या घडत असतात आणि ज्यामुळे नवरात्रीत केलेल्या सेवेचं आणि व्रताचं फळ हे आपल्याला मिळत नाही. आणि म्हणूनच नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आपल्या घरामध्ये चुकून सुद्धा या 2 भाज्या आपल्याला अजिबात खायच्या नाही आहेत. जर कळत न कळत आपल्याकडनं या भाज्या खाल्ल्या गेल्या तर माता लक्ष्मीही आपल्यावरती नाराज होते आणि आपल्या घरात न काढता पाय घेत असते आणि त्यामुळे आपली जी संपत्ती आहे तर ती कमी होऊ लागते आणि वारंवार संकट येऊ लागतात. तर अशा कोणत्या भाज्या आहेत ज्या आपल्याला नवरात्रीच्या या 9 दिवसांमध्ये खायच्या नाही आहेत, याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही. तर पहा, नवरात्रीच्या 9 दिवसात दुर्गा मातेच्या 9 विविध रूपांची आराधना केली जाते. दुर्गा या शब्दाचा अर्थ असा आहे सर्व दुःख हरणारी, आणि त्यामुळे दुर्गेचे भक्त या काळात आपली दुःख व समस्या नाहीशा व्हाव्यात यासाठी मातेकडे प्रार्थना करत असतात. त्याचप्रमाणे तिला प्रसन्न करून घेण्यासाठी नवरात्रीमध्ये व्रत, वैकल्य, पूजा, अर्चा, होम, हवन, त्याचप्रमाणे उपवास हे करत असतात. पण नवरात्रीच्या दिवसात उपवास करताना काही नियमांचं पालन करणं आवश्यक आहे. अनेक वेळेला आपण कळत न कळत काही गोष्टींचं सेवन करतो आणि ज्यामुळे आपला उपवास हा तुटत असतो आणि आपण केलेल्या सेवेचं व्रताचं फळ जे आहे तर ते आपल्याला प्राप्त होत नाही. काही लोक ज्यांना नवरात्रीचे 9 दिवस उपवास करता येत नाहीत तर ते सप्तमी, अष्टमी आणि नवमीचे उपवास करू शकतात. तर याला त्रिरात्री व्रत असं सुद्धा म्हटलं जातं आणि जे लोक प्रतिपदा आणि अष्टमी हे व्रत करतात त्याला युग्मरात्री व्रत असं म्हटलं जातं. त्याचप्रमाणे जो व्यक्ती पहिल्या आणि शेवटच्या दिवशी व्रत करतो तर त्याला एक रात्री व्रत असं म्हटलं जातं. तर पहा, प्रत्येक व्यक्तीने या 3 प्रकारे कुठल्या तरी एका प्रकारचं व्रत जे आहे तर ते तुम्हाला नवरात्रीमध्ये करायचं आहे. नवरात्रीमध्ये व्रत करण्याला खूप महत्व दिलं जातं. तर हे व्रत केल्यामुळे आपल्या आयुष्यातील अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होत असतात. आता जे व्यक्ती नवरात्रीमध्ये उपवास करणार आहे तर त्यांनी कोणते नियम पाळावेत हे तुम्हाला मी सांगणार आहे आणि त्यानंतर कोणते पदार्थ खाऊ नयेत हे सुद्धा तुम्हाला मी पुढे सांगणार आहे. उपवास करणाऱ्या व्यक्तीने बेड ऐवजी जमिनीवरती झोपावं. जमिनीवरती झोपू शकत नसाल तर लाकडी फळीवरती सुद्धा तुम्ही झोपू शकता. त्याचप्रमाणे जो व्यक्ती नवरात्रीमध्ये व्रत करतो तर त्या व्यक्तीने मऊवरती झोपणं अवश्य टाळावं, म्हणजे मऊ बेडवरती झोपणं टाळावं. त्याचप्रमाणे उपवास करणाऱ्यांनी जास्त अन्न खाऊ नये, शक्य झाल्यास फळाहार करावा. व्रत करणाऱ्या व्यक्तीने ब्रह्मचर्य पाळावं, कुणालाही शिव्या देणे टाळायचं आहे. त्याचप्रमाणे व्रत करणाऱ्या व्यक्तीने आपल्या इंद्रियांवरती नियंत्रण ठेवावं, राग क्रोध हा करू नये आणि व्रत करणाऱ्या व्यक्तीने उपवासाच्या काळात नखे किंवा केस सुद्धा कापू नये. दाढी करणं सुद्धा टाळावं. त्याचप्रमाणे त्या व्यक्तीने खोटं बोलणं टाळावं. त्याचबरोबर सत्याचं पालन करावं, मनावर नियंत्रण ठेवावं. आता जे व्यक्ती नवरात्रीचे व्रत करणार आहेत, मग तो नवरात्रीच्या 9 दिवसांचा असो किंवा पहिल्या किंवा शेवटच्या दिवसांचा असो किंवा शेवटचे 3 दिवस असो, तर या उपवासामध्ये तुम्हाला काही पदार्थ जे आहेत तर ते खाणं टाळायचं आहे. तर त्यामध्ये तुम्हाला चुकून सुद्धा मीठ वापरायचं नाहीये. जे समुद्री मीठ असतं तर ते तुम्हाला उपवासाच्या पदार्थांमध्ये वापरायचं नाहीये. त्याऐवजी तुम्हाला सैंधव मिठाचा वापर करायचा आहे. त्याचप्रमाणे या नवरात्रीच्या उपवासामध्ये गहू, तांदूळ यासारखे धान्य जे आहेत तर त्याचं सुद्धा सेवन करायचं नाहीये. कांदा, लसूण यासारखे पदार्थ सुद्धा तुम्हाला टाळायचे आहेत. तामसिक पदार्थ हे मानले जातात. त्याचप्रमाणे शेंगा, डाळी, तांदूळ, मैदा, कॉर्नफ्लॉवर, त्याचबरोबर रवा याचं सेवन सुद्धा तुम्हाला या उपवासामध्ये करायचं नाहीये. कारण नवरात्रीच्या व्रतामध्ये अनेक प्रकारच्या भाज्या, फळं जे आहेत तर ती खाल्ली जातात आणि त्यामुळे नक्की कुठल्या भाज्या खाव्यात किंवा कुठलं फळ खावं हे आपल्याला कळत नाही आणि कळत न कळत आपल्याकडनं उपवासाला न चालणारे पदार्थ जे आहेत तर ते सुद्धा खाल्ले जातात आणि त्यामुळेच आपण केलेल्या सेवेचं किंवा व्रताचं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत नाही. तर या नवरात्रीच्या व्रतामध्ये कुठले पदार्थ खाल्ले जातात तर बहुतेक लोक भाज्या खातात, जसं की बटाटे, रताळे, अरबी, त्याचबरोबर सुरण किंवा
लिंबू कच्चा किंवा अर्धा पिकलेला भोपळा, कच्चा भोपळा, पालक, टोमॅटो, काकडी, गाजर इत्यादी पदार्थांचं सेवन जे आहे तर ते या नवरात्रीच्या व्रतामध्ये केलं जातं. त्याचप्रमाणे सर्वजण नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये व्रत करतात असं नाही, तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बरेच जण व्रत सुद्धा करत नसतील. काही जण पहिल्या आणि शेवटच्या दिवशी करतात तर बरेच जण शेवटच्या 3 दिवशी करत असतात. पण या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आपल्याला अशा काही भाज्या आहेत तर त्या घरामध्ये चुकून पण खायच्या नाही आहेत. यामध्ये पहिली भाजी आहे ती म्हणजे वांग्याची भाजी. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये चुकूनही तुम्हाला वांग्याचं सेवन हे करायचं नाही आहे. तुम्ही पाहिलं असेल की कुठलंही व्रत असेल तर ते व्रत सोडताना किंवा व्रताच्या आदल्या दिवशी आपण वांग्याची भाजी बनवत नाही. वांग हे तामसिक पदार्थ मानलं जातं आणि नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये तामसिक पदार्थांचं सेवन हे केलं जात नाही आणि म्हणूनच वांग्याची भाजी आपल्याला चुकून सुद्धा बनवायची नाही आहे आणि त्याचं सेवन सुद्धा करायचं नाही आहे. यासोबतच कांदा आणि लसूण हे सुद्धा तामसिक पदार्थ मानले जातात आणि म्हणूनच तुम्हाला शक्य असेल तर कांदा आणि लसूण हे सुद्धा तुम्ही वर्ज्य ठेवू शकता. त्याचबरोबर पुढची सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला नवरात्रीच्या या 9 दिवसांमध्ये चुकून सुद्धा मांसाहार करायचा नाही आहे. त्यामध्ये मासे असतील किंवा अंडी असेल, चिकन असेल, जे कुठला मांसाहार असेल तर ते चुकून सुद्धा आपल्याला करायचं नाही आहे. घरातच नाही तर बाहेर सुद्धा जाऊन तुम्हाला करायचं नाही आहे. त्यामुळे देवी आपल्यावरती नाराज होते, आयुष्यामध्ये संकट अडचणी येऊ लागतात आणि त्यामुळे आपल्याला चुकून सुद्धा मांसाहार हा करायचा नाहीये. यानंतर पुढची गोष्ट म्हणजे नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आपल्याला काळे उडीद, काळ्या उडदाची डाळ, मसूर डाळ, त्याचबरोबर ज्या डाळी आहेत तर त्याचं सुद्धा सेवन करायचं नाही आहे. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आपल्याला चुकून सुद्धा लिंबू हा प्यायचा नाही आहे, लिंबाचं सेवन सुद्धा करायचं नाही आहे. त्याचबरोबर नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये ओलांडलेलं अन्न सुद्धा आपल्याला सेवन करायचं नाही आहे. तर हे राक्षसा समान मानलं जातं आणि म्हणूनच या अन्नाचं सेवन हे करू नये. त्याचप्रमाणे या 9 दिवसांमध्ये आपल्याला शिळं अन्न सुद्धा ग्रहण करायचं नाही आहे. तर हे जे काही पदार्थ आहेत तर ते आपल्याला या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आवर्जून टाळायचे आहेत आणि चुकून सुद्धा ते आपल्याला खायचे नाहीयेत. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.